जस्ट इमेजिन नागपंचमी झाली बळ जोक्स करताना सरपांसुद्धा सोडू ना मरे आता नागपंचमीचे इतले जोक सर्क्युलेट झाले व्हॉट्सअप आणि फेसबुकार असे सर्कुलेट झाले अरे असे ब्लड सुद्धा सर्क्युलेट जायना मरे बॉडीन पण आवडलो आवडला तर सगळ्यात बेस्ट जोक घो आणि बायल रातची भरपूर झगडात वादावादी जाता आणि माई दोघां ओग्गी न्हिदता दुसऱ्या दिसा सकाळी घो उठ्ठा आणि बायलेक एक, एक ग्लास भरून दूध हाडून दिता बायल म्हणतात आ काल रात्री तू माझ्याकडे झगडलेलो तुका आता पश्चाताप जाता म्हणून तू मला दूध हाडा हाडून दिला घो म्हणतात ना गो पश्चाताप बी काय ना आज नागपंचम घे नागेण दूध पी <laughs> 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 अमृत सिंग मात बेजार जाला सोरपांचेर जोक्स येतात म्हणून अरे नागपंचमी दिसा दिगंबर कामत घराकडे पातोळ्यो खातलो काय लोकपान पातोळ्यो खातलो हेचेर सगळ्यांचे लक्ष आले अरे तुमच्या घरात तुम्ही सुशेगाद पातोळ्यो खाया मे दुसऱ्यांचे दुसऱ्यांच्या आव माव घरे खाव पातोळ्यांचे उदक जाव <laughs> दिगंबर पातोळ्यो लोकपान नाही तर घराकडे खाल्लो त्याने आणि वयल्यान कोण तेका भितर उडव सोदताले पळय त्यांच्या तोंडांत पानां पुसली ती बी हळदीची पानां असे त्याचे कार्यकर्ते म्हणता आम्ही म्हणना सीपी चर्चील आलेम बेल ऑर्डर इज ऑन मंडे डू यू थिंक चर्चील विल गेट बेल पळ इतके कॉन्फिडेंटली ते त्याका पासून वास्को राहून दिल्ली आणि पणजे मधी चला ते बरे खबर असा आणि <laughs> मात एक असव्वद टक्के लोकांक नंटी पर्सेंट लोकांक चर्चिला बेल दिलेली जाय तुम्ही खंही पळया लोक आणि खास करून एमिनंट नावाजलेले मडगावकार आणि साष्टीचे मेन मेन लोक असा पळय ते असेच म्हणतात अरे दिगंबराक बेल दिली जर चर्चिलाक बेल आम्ही कायदे पंडीत नू सुचिता मॅडम दिगंबर कामतीक देव पावलो तुका पाव खबर असा खो देव पावलो कोण हो देव पावलो तुम्ही म्हटले हे ही अशी किऱ्याक हस्ता अरे बाबा नो कमेंट्स म्हणजे बेस्ट स्टायली हे मात बरे काय सुम नास राहते म्हाका इस्कॉलातली याद जाता मास्तर बी म्हाका मधीत उठून गणिताचेर खंयचो एक प्रश्न विचारता <laughs> परेश त्याचे उत्तर किरे म्हणजे आमच्या नो कमेंट्स हे दिगंबरचे मात एक बेस्ट किती सांग क्रायम ब्रांचीन तो स्टेटमेंट दिवप येतालो पळ त्यांना दर फावटी नवी नवी गाडी घेऊन एक दिस दीस ब्राउन शी गाडी घेऊन येलो एक दिस धवी गाडी घेऊन येलो एक दिस तांबडी तांबडीच गाडी घेऊन येलो डेली वेगळ्यो वेगळ्यो गाडयो हो घेऊन भोवला गा, काय इझिली डिटेक्ट जायना न्ही म्हणजे पे मिकी भाषेको सगळ्यांक खबर हा बारा नंबर गाडी तेजी एक नंबर गाडी बाबू शोमसेरा ताजी तेरा तेरा अभय परिकर गेलो फाय फाय अभय विजय टू वन टू पहिलीचं मंत्री सोमनाथ जुवारकार गेलो ह्यांना खूप तुम्ही धरूंक शकता रोखडे डिटेक्ट जाता इझिली डिटेक्ट जाता म्हणून दिगंबर डेली वेगवेगळ्यो गाडयो हो घेऊन क्रायम ब्रांचीन ग् येतालो आयज दिगंबर दिगंबरक बेल मेळी आणि काही महत्वाच्या मनशांना मुद्दामहून मेळे आणि त्यांची प्रती आणि फुडली क्रिया जाणून घेतली दोतोर वॉट इज युअर रिएक्शन ऑन बेल ग्रांटेड टू दिगंबर आय कॅन ऑनिसरी कन्फ्युज टू डे कन्फ्यूज्ड वेदर टू कंटेस्ट फ्रॉम मडगाव नाव ऑर फ्रॉम फातोडा फॉर असेंबली पोल भाई तुझ्या मते हिरोशिमा नागासाकी उपरांत सगळ्यात दुर्दैवी घटना खची दिगंबर मेळो भाई किरे भाई शुअर शेपलायता मडगाव <laughs> सीएम लुईस बर्जर केस पळय ती पर्सनल लेवलाचे पार्टी लेवला दर आठवड्यात मॉनिटरिंग करता दर आठवड्यात लुईस बर्जर केस मॉनिटरिंग करता जाबर असा तु पण असे न्हू आं दर मॉनिटरींग मॉनिटरिंग तुवें ही केस तुए ती डेली मॉनिटरिंग जाय सर दिगंबर कामत हा भितर दिगंबर कामत कोलवाळे जेलीन पडचो असो शासनाचो एक संकल्प असा हे एक उघड सत्य असा काय किंवा म्हणना हो पण एक मात जहा संकल्प है वहा सिद्धी बी है जस्ट इमेजिन पण तशें झाले ना बी जे पीचे जनसंपर्क अभियाना उपरात हे सगळ्यात मोठे एक स्वप्न त्या दिसा भंगले एकोणीस ऑगस्टाक दिगंबराक बेल मिळ केडर जाम पडलो मडगाव बी जे पी तर दिगंबरचे नाव ज्या दिसा केसीन येला त्या दिसा सी एम पार्सेकरच्या फाटल्यान लागलेले उखला ते उखला ते उखला पण दिगंबराक बेल मिळ आणि आमक जस्ट इमॅजिनात बेश्टीच एक भाभास करपाक निमित्त मेळ् जस्ट इमॅजिन दिगंबर कामतीक बेल मेळी या फाटभेर आम्ही दोन कायद्या आमी आज उलयतात राधा बाब म्हजो पयलो प्रश्न तुमकां दिगंबर कामतीन इन लॉकअप इट्स डिफिकल्ट इमेजिन दिगंबर दिंड बार्स, बार्स म्हणजे जेल जेल <laughs> आ, आमी आदल्या आमी न्यूज केल्या की दिगंबर मायट गेट बेल म्हणून आणि दुसऱ्या दिसा जजान बेल दिली यू सी सी एज एज आय कॅन

हे साश्टीन रावन सुद्धा तुझी क्रिकेट नॉलेज मात बरी बरं मला एक सांग तुझी पिक्चर नॉलेज पण बॉलीवूड नॉलेज आशिकी सडक दिलं आहे की दिल मानतानी आशिकी ओल्ड या ह्या डायरेक्टर तसं नाव सांग त्याचे फस्ट नाव महेश त्याचे सरनेम भट महेश भट महेश भट सारखे आणि त्याचे चली आलिया बट सारखे सारखे आलिया भट आणि महेश भट न बट महेश भट भट बट म्हटले

काय बरं चर्चिल जर त्या राती तुझ्या घरा आयला नू जर जाता जात म्हणजे लिगली तिला फायट तरी कर एक इन पॉलिटिस ऐका दोगी इन पॉलिटिक्स वेन यू आर इन डाऊट वॉट टू डू डू नथिंग वेन यू आर इन डाऊट वॉट टू से से वॉट यू रिअली थिंक चर्चिल दॅट लाईन विच यू आर रिडींग ओ इट्स बाय चर्चील विंस्टन चर्चील विन्स्टन चर्चिल प्राईम मिनिस्टर पहिलीच फॉर्मर ते इफ आय कॅन सी दॅट लाईक लुक्स लाईक चर्चील आलेमॉ इस बट इफ यू लूक ॲट इट यू नो दॅट इट इज बाय चर्चिल विंस्टन चर्चील अँड नॉट चर्चील फॉर क्लिफा एक सांग नॅशनल गेम्स गोयात जातले का छत्तीसगड आय एम अनेबल टू सी यू तू टेन्शन किती घेता खबर ना स्पोर्ट्स मिनिस्टर सुद्धा खबर असं नोबडी नोज यू डोंट डोंट टेक टेंशन बरे हे बर्जर केस हा पण लुईज बर्जर बरायबरी केस तुक दिसता पॉक जातली का कि तरी जातले फायनली आहे असे दादा बाब आर यू ऑल्सो रिलक्टंट टू रिप्लाय आय एम नॉट जस्ट इमॅजिन सीएम चर्चिलाची बेल इयरिंग असली ते पर्रिकर गोयंत येऊ न ना। पण नागपंचमीच्या आदल्या दिसा तो आयो ताने मिटिंग्स घेतली मिटिंग्स आणि सिटिंग्स केली कारण दुसऱ्या दिसा बेल ऑर्डर येऊ ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पर्रिकर गोयन आयो न भाई पर्रिकरक सांगा अचकित येले का आम्हा आम मिडियावाल्यांक दुबव मारपणे सूचना दिल्या की हे असे गोयन फक्त सॅटरडे आणि संडे येऊ बरे किती ब्रेक घेऊया सारखो आणि दुसरं हॉलिडे डेस्टिनेशन ना आणि कमर्शियल ब्रेक घेऊन जस्ट इमॅजिना सारख कार्यक्रम <laughs> ने घेऊया बारीकसो ब्रेक जस्ट इमॅजिंग